आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे टायम रुदुंगाच्या तालावर वारकरी महाराज विणकरी मंडळी आणि महिला मंडळींनी पावलीचा खेळ सादर करून ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या हॉलमध्ये विठ्ठल भक्तीचा जागर केला खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या जागर भक्तीचा या उपक्रमाअंतर्गत आज हरिपाठाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ह ब प अनिल महाराज अहेर अभिजित महाराज जोशी संस्कार भारतीचे अध्यक्ष कांचनताई गडकरी ज्ञानेश्वर रक्षक रवी कासखेडीकर विश्वनाथ कुंभलकर यांची उपस्थिती होती राजकीय क्षेत्रातील अग्रणी स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्या कार्याच्या सन्मानार्थ नागपुरात गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटर या सेवाभावी प्रकल्पाचं भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि परिसरातील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीराम नगर पावनभूमी वर्धा रोड सुमलवाडा इथं होत आहे अशी माहिती श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनचे से अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्दिष्टानं देशपातळीवर सुरु असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत आज नागपुरातील लक्ष्मीनगर झोन येथील मनपा शाळा कामगार कॉलनी आणि बुद्ध विहारजवळ गोपालनगर इथं आयोजित विशेष शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला लक्ष्मीनगर झोन येथील शिबिराचं उद्घाटन उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या हस्ते करण्यात आलं महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसंच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्यातल्या महत्वाच्या गुलाबी रिक्षा ही योजना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली काल मंत्रालयात या विभागाच्या योजनांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या प्रायोगिक तत्वावर मुंबई नवी मुंबई पनवेल छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे पिंपरी चिंचवड नागपूर आणि ठाणे या ठिकाणी ही योजना सुरू करण्याचा मानस असल्याचं तटकरे यांनी सांगितलं यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ आणि जिल्हा वकील संघ यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा न्यायालय यवतमाळ इथं तसंच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयं कामगार न्यायालयं आणि औद्योगिक न्यायालयं कौटुंबिक न्यायालय ग्राहक तक्रार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालयं तसंच न्यायाधिकरणं इथं नऊ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलं आहे बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानानंतर आज सकाळनंतर दिवसभर पावसानं उसंत घेतली असली तरी झालेलं नुकसान मोठ्या प्रमाणावर असल्यानं जिल्हाभरात नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत याच नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील देऊळगाव राजा राजा तालुक्यासह परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्यानं नुकसानग्रस्त भागाची राज्याचे विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी पाहणी केली विदर्भात अकोला अमरावती वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार